आज आमचे पक्ष प्रमुख बच्चूभाऊ कडू आणि अनिल भाऊ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज असंख्य तृतीयपंथी समाजाच्या लोकांनी आमच्या प्रहारमध्ये प्रवेश केलेला आहे. खरोखरच तुम्ही बघितलं जसं आमचे दिव्यांग बांधव हे समाजातून बाहेर काढले जात होते त्यांना खरं मुख्य प्रवाहात आणून आज त्यांच्यासाठी महामंडळ स्थापन करण्याचे काम बच्चू कडू साहेबांनी केलं. तसंच हा सुद्धा एक दुर्लक्षित घटक आहे आणि यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. तुम्ही बघताय की एखादा वडील आपल्या मुलांना वडिलाचं प्रेम देतो आणि एखादी आई जसं आईचं प्रेम देतं, परंतु हे लोक वडील आणि आई हे दोघांचं प्रेम हे एकच व्यक्ती त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतायत आणि हे खूप चांगले लोक आहेत आणि या लोकांच्या समस्या अडचणीसाठी आता प्रहार यांच्यासोबत यांच्या मागं खंबीरपणे उभं राहणार आहे. यांच्याकडे जर कुणी चुकीच्या नजरेने पाहिलं तर ते डोळे प्रहार फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगतो आणि पुन्हा एकदा सांगतो हे लोक दुर्लक्षित आहे म्हणून तुम्ही यांच्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केला, परंतु आज हे लोक प्रहार सोबत आहेत. नक्कीच प्रहार यांच्या सोबत ताकदीने राहील आणि येणाऱ्या काळामध्ये जे मर्द को नहीं जमा वो हमारे ये तृतीयपंथी भाई जो ना करके दिखाएंगे बहुत सारे प्रभाग में, महानगर पालिका के बहुत सारे प्रभाग में ये तृतीयपंथी समाज के लोग को हम टिकट देंगे और उनको पूरी ताकत देकर तन मन धन से हम उनको जो ना चुन के लाने के लिए कोशिश करेंगे. धन्यवाद. जो है प्रहार पक्ष में प्रवेश किए हुए, तुम्हारी समस्या क्या है? तृतीयपंथी के समाज में समस्या क्या है? हमारी समाज में ये इच्छा ये है, मेरे दिल की बात ये है कि हमको जो इज्जत है वही इज्जत दो और हमको बुरी नज़र से मत देखो. बस तुम हमारा साथ दो, हम तुम्हारा साथ देते. जैसा माँ बाप प्यार देते वैसा हम भी प्यार देते, वैसे हमको भी मोहब्बत से एक निगाह से अच्छे से देखो. तुम इलेक्शन लड़ने वाले हो? हाँ, इलेक्शन की टिकट मिलेंगे तो हम लड़ भी सकते और जीत के भी दिखाएंगे. हाँ, देंगे. आज तक मर्द ठहर कर नहीं करा, आज हम वो करेंगे आगे. और जो जिसके पर न्याय होता हम अन्याय न्याय दिलाएंगे, जिसके पर अन्याय होता हम ठहर कर न्याय दिलाएंगे. आने वक्त वाले टाइम में अगर कुछ हुआ तो हम इलेक्शन भी लड़कर दिखाएंगे. बच्चू भाई का साथ रहें, बस इतनी हमारी विनती.